नमस्कार सभी को, मैं मत्तू केवट। मैं आज आपको इस वीडियो के माध्यम से कक्षा चौथी विषय मराठी में देखिए धड़ा क्रमांक 29 मी सगळ्या भाज्या खाणार। तर ह्या व्हिडिओचे माध्यम ने आपण ह्या धड़ाचे स्वाध्यायाचे प्रश्नांची उत्तरे कसे आहेत तर आपल्याला मी तो आइए हम आपको इस वीडियो के माध्यम से मी सगळ्या भाज्या खाणार अर्थात मी सगळ्या भाज्या खाणार, मैं सभी भाजियों को क्या करूँगा, खाऊँगा, इस पाठ के स्वाध्याय के प्रश्नों के उत्तर हम देखते हैं। तो प्रश्न पहला है बगा एका वाक्यात उत्तरे लिहा। अ तेजसला कोणती भाजी आवडत नव्हती, तेजसला कौनती भाजी आवड़त नहोती अर्थात तेजस को कौन सी भाजी पसंद नहीं थी। उत्तर है बगा तेजसला कारल्याची भाजी आवड़त नहोती, तेजसला कारल्याची भाजी आवड़त नहोती अर्थात तेजस को करेले की भाजी पसंद नहीं थी। दूसरा प्रश्न है बगा आ मंडईत कसाची दुकाने सजलेली होती अर्थात सब्जी मंडी में किसकी दुकानें सजी हुई थी। उत्तर आहे बगा मंडईत भाजीची दुकानें सजलेली होती अर्थात सब्जी मंडी में सब्जियों की दुकान, भाजियों की दुकान जो है सजी हुई थी। तीसरा प्रश्न आहे बगा काय खाल्यावर गाल लाल होता, काय खाल्यावर गाल लाल होता अर्थात क्या खाने से गाल लाल होते हैं। उत्तर आए बगा टमाटा खाल्यावर गाल लाल होता, टमाटा अर्थात टमाटर खाने पर गाल लाल होते हैं। तो उत्तर आए टमाटा खाल्यावर गाल लाल होता। चौथा प्रश्न है ई मुलांसाठी टमाटाचे खास काय बनवले जाते अर्थात बच्चों के लिए टमाटर का खास क्या बनाया जाता है। उत्तर आहे बघा मुलांसाठी टमाटाचे खास सूप आणि सॉस बनवले जाते, मुलांसाठी टमाटाचे खास सूप आणि सॉस बनवले जाते अर्थात बच्चों के लिए टमाटर का खास सूप और सॉस बनाया जाता है। पांचवा प्रश्न है उ डोळ्यांना ताकत कशामुळे मिलते अर्थात आँखों को ताकत किससे प्राप्त होती है। उत्तर है डोळ्यांना ताकत गाजर खाल्याने मिलते अर्थात आँखों को ताकत जो है गाजर खाने से मिलती है, डोळ्यांना ताकत गाजर खाल्याने मिळते। और अंतिम प्रश्न है ऊ आपल्याला पोषक घटक कशा कशातून मिळतात अर्थात हमें जो है पोषक तत्व कौन कौन से पदार्थों से मिलते हैं। उत्तर आहे पहा आपल्याला पोषक घटक हिरव्या हिरव्या पालेभाज्यातून मिळतात, आपल्याला पोषक घटक हिरव्या हिरव्या पालेभाज्यातून मिळतात अर्थात हमें जो है पोषक घटक जीवनसत्व जो है हरी हरी सब्जियों से प्राप्त होते हैं। दूसरा देखते हैं हम प्रश्न, दूसरा देखिए कौन मनाले ते लिहा अर्थात इन वाक्यों को किसने कहा है उसका उत्तर हमें लिखना है। कौन अर्थात कौन मनाले ते लिहा किसने कहा है इसका लेखन हमें करना है। पहला है देखिए आ आई मला ही भाजी नको, आई मला ही भाजी नको अर्थात माँ मुझे यह सब्जी नहीं चाहिए। उत्तर आहे बगा तेजस मनाला, इस वाक्य को तेजस ने कहा है, तेजस मनाला। आ
कुसिंबीर तुम्ही खाणार तर जेवण रुचकर लागणार। कुसिंबीर तुम्ही खाणार तर जेवण रुचकर लागणार। दुसरा वाक्य आहे बघा, कुसिंबीर तुम्ही खाणार तर जेवण रुचकर लागणार। हे वाक्य कोसंबीर म्हणाली आहे। कोसंबीर म्हणाला। आणि तिसरा वाक्य आहे बघा, चष्मा लवकर नाही लागणार। हे उत्तर पहा, मुळा आणि गाजर म्हणाल्या। आणि चौथा वाक्य आहे बघा, हिरव्या पालेभाज्या रोज खाव्या ताज्या। हिरव्या पालेभाज्या रोज खाव्या ताज्या। ह्याचे उत्तर आहे बघा, मेथी चुका चाकवत माठ आणि पालक म्हणाल्या। मेथी चुका चाकवत माठ आणि पालक म्हणाल्या। आणि अंतिम उत्तर आहे बघा, आजार पण येणार नाही कधी। हे वाक्य कोण म्हणाला? उत्तर आहे कारला म्हणाला। हे आजार पण येणार नाही कधी, हे वाक्य उत्तर आहे याचे बघा, कारला म्हणाला। अर्थात आपको बीमारी कभी नहीं होगी। इस वाक्य को कारला अर्थात करेला ने कहा है, कारला म्हणाला। तर अशा प्रकारे ह्या धडाचे मी सगळ्या भाज्या खाणार, ह्या धडाचे स्वाध्यायाचे प्रश्नांचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमाने याचे वाचन करा, लेखन करा, श्रवण करा। धन्यवाद सगळ्यांना।